तो नांदेड जिल्ह्यातील बोकाळलेली वाढती गुन्हेगारी, मटका, जुगार, रेती तस्करी, अवैध धंदे बंद करण्यासाठी तसंच नांदेड पोलीस अधीक्षकांमार्फत करण्यात आलेल्या अनियमित बदल्या रद्द करण्याची मागणी घेऊन गेल्या 4 दिवसांपासून भोकरकर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणासाठी बसलेत. त्याचप्रमाणे भोकर नगरपालिका भ्रष्टाचार प्रकरणात भोकरचे पोलीस अधीक्षक भाले यांनी आरोपींना पाठीशी घातल्याचा आरोप उपोषणकर्त्यांकडून करण्यात आला आहे. हे आमरण उपोषण गेल्या 4 दिवसांपासून सुरू असून यावर अद्याप कायदेशीर प्रक्रिया करून प्रशासनाकडून कोणतंही पाऊल उचललं गेलं नाहीये. या घटनेविषयी बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी गेल्या 2 दिवसांपूर्वी पोलीस अधीक्षक आणि जिल्हाधिकारी यांना आदेश दिलेत, पण तरीही अद्याप कोणतीही कायदेशीर प्रक्रिया पार पडली नसल्याचं उपोषणकर्ते म्हणतात. जगलो पाहिजे, पण कुठल्याही प्रकारची या ठिकाणी दखल घेतली जात नाही, त्यामुळे आम्हाला आता शेवटपर्यंत आम्हाला न्याय मिळेपर्यंत हे उपोषण वाढवावं लागणार. जवळपास 24/12/2019 रोजी आम्ही मान्य मुख्यमंत्री साहेब त्याचे प्रतिलिपी केले आहेत, मान्य गृहमंत्री, माननीय पालकमंत्री आणि डीजी साहेबांना हे पत्र दिलेलं आहे. परंतु या पत्राच्या माध्यमातून आतापर्यंत कुठलीही कारवाई झाली नाही. अनेक वेळा पत्रव्यवहार करून आम्ही थकलेलो आहोत. म्हणून दिनांक 17 रोजी माननीय जिल्हाधिकारी साहेब नांदेड यांच्या कार्यालयासमोर आम्ही आमरण उपोषणात बसलेलो आहोत. आमोर उपोषण बसून 4 दिवस झालेत, परंतु दुसऱ्या दिवशी भोकर पोलिसांचे PI विकास पाटील यांनी येऊन या ठिकाणी आम्हाला तुम्ही उपोषणात बसलात, चुकीचं आहे तुमचं उपोषण, आणि अशा प्रकारे आम्हाला गर्भिक धमकी दिली त्यांनी. आणि या ठिकाणी वजीराबाद पोलीस स्टेशन आहे नांदेडमध्ये, आणि ते त्याच्या अंडर आम्ही बसलेलो असताना भोकरचे पोलीस कर्मचारी या ठिकाणी आम्हाला गेल्या 3 दिवसापासून संरक्षण म्हणून देत आहेत, आणि त्यांनी आम्हाला रात्री जबरदस्ती दवाखान्यात दिलं, दवाखान्यात ऍडमिट करण्याचा प्रयत्न केला, गोळ्या देण्याचा प्रयत्न केला, स्लाईन लावण्याचा प्रयत्न केला, परंतु आम्ही तसं काही घेतलेलं नाही. आणि आताच थोड्या वेळापूर्वी ते म्हणाले की तुमचं आता उपोषण भंग झालेलं आहे, तुम्ही उठून जा, दुसरं निवेदन द्या आणि उपोषणाला बसा. परंतु आमचं उपोषण भंग झालेलं नाही, आणि म्हणून आम्ही जोपर्यंत या गोष्टीवर आम्हाला न्याय मिळणार नाही किंवा ठोस लेखी मिळणार नाही तोपर्यंत आमचं आंदोलन माघार घेणार नाही.